कोणार्क अपना शहर अपनी बातें। एक 13 वर्षाची मुलगी रात्री घरातून 8 वाजता क्लासला जाते म्हणून निघून गेली। ती परत न आल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात येऊन तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर तपास करत असताना मुलीकडे मोबाईल वगैरे आहे का याबाबत विचारणा केली असता नाही नसलं सांगितलं, बिना मोबाईलची गेले सांगितलं। नंतर मग आम्ही आई वडिलांचा मोबाईल चेक केला, तिच्यावरती चॅटिंग पाहिलं, मुलीनं कोणाला चॅटिंग केलं आहे किंवा नाही। तर त्यानुसार इंस्टाग्रामवरून ती मुलगी एका मुलाशी चॅटिंग करत असल्याचे दिसून आलं। त्याप्रमाणे आम्ही त्या संशयित मोबाईलचा नंबरचा आम्ही CDR HDR काढला, त्यानुसार तो निघाला उस्मानाबादचा मुलगा। मग त्याचं टावर लोकेशन पाहिलं, टावर लोकेशन आलं भिवंडीचं। त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली, त्याचा लोकेशन शोध घेतला, लोकेशनवरती जाऊन त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी दोन्ही मिळून आले। त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेतलं, ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलाला सध्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि मुलगी आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। प्रकरणात काय कलम लावले? 363 354 लावलेले आहे कलम, 354 IPC। कोणार्क अपना शहर अपनी बातें।